ओम श्री गणेशाय नमः। दत्त प्रबोध अध्याय नववा। या आधी दुर्वासृजींचा जन्म झाला, आता पाहणार आहोत श्री दत्तात्रेयांचा जन्म। अशा प्रकारे दुर्वास नामक बालक अत्रिमुनींच्या आश्रमात मोठ्या गोड कौतुकात वाढत होता आणि अत्रिमुनींना व अनुसया मातेला त्याच्या नाना लीलांचे आनंदित करत होते, ते दर्शन होत होते आणि आसपासचे ऋषीजन ऋषीपत्नीही त्यांच्या लीलांचे आनंद घेत होत्या। त्या खेळवल्याशिवाय, त्याचा पापा घेतल्याशिवाय त्यांना चैन पडत नव्हती। मग काय, बालक म्हणजे संसाराचा आनंद आणि संसाराचा सुख, कुलाला कुलदीप आणि जीवनाचं सार्थक। लहान मुलाशिवाय संसार म्हणजे सगळं निरर्थक। लहानग्याच्या अस्तित्वाचं सगळा संसारच कसा फुलल्यासारखा वाटतो। पदरी कुलदीप निपजण्यासाठी पुण्य असावं लागतं आणि दोन्ही तपस्वी व्रत असण्याचं पुण्य फळाला येऊन दुर्वासाचा जन्म झाला होता। रोज तिन्ही सांज झाली की मग अनुसयेने काय करावं, त्याची दृष्ट काढावी आणि त्याच्या चरणी चरणरज लावीत असे। पतीची सेवा आणि बाळाचं लालन पालन करणं, त्या पतिव्रतेचा सगळा दिवस निघून जात असत। अतिथी भाग्यतांचं अर्चन स्वागतही होत असे। अशा प्रकारे सर्वांना समाधानी राखण्याचे, संतोष होण्याचे ती प्रयत्न करीत असे। आपल्या संसारात रममान होत असताना तिला नारद मुनींची आठवण झाली। त्यांच्या शब्दामुळे तर तिन्ही देवांनी तिला मातृत्वाचं वरदान दिलं आणि तिच्या संसारात नंदनवनच फुलवलं। दुर्वास मोठा होत असतानाच अनुसूयेला श्यामसुंदर रमा माधवाच्या शब्दांची राहून राहून आठवण होत होती। त्यांनी तिला शब्द दिला होता की हे माते, मी त्रिगुणात्मक रूपात तुझ्या पोटी जन्म घेईन। मी श्री शंकरांनी आपल्या वचनाची पूर्ती केली होती, पण अजून 2 वर फलद्रुप झाले नव्हते। त्या तेजस कांतींनी मनोहर स्वरूपी श्री विष्णूंच्या रूपाच्या ध्यासानं अनुसया बैचन झाली होती, असुसलेली होती। रमापतीनं तिचा अनन्य भाव तीव्र श्रद्धा जाणली होती आणि त्रिगुणात्मक स्वरूपात अनुसयेच्या पोटी जन्म घेण्याचं प्रस्थान ठेवलं होतं। साक्षात वैकुंठ रमापती जन्म घेणार म्हणजे साऱ्या जगताचा उद्धार होणार। समस्त व्यथा भवतापांचा निराश होऊन जन्म मरणाचा फरफट संपणार। आधी व्याधींची कटकट मिटणार आणि सकल जनांचे कल्याण होणार। जो जे वांचेल ते त्याला लाभणार आणि आरोग्याचे साम्राज्य होणार। सर्वत्र सुखाचं साम्राज्य पसरणार। ब्रह्मवंद्याच्या वेद चर्चेचे निमग्न असलेल्या आणि आपल्या लाडक्या दुर्वासाच्या बोबड्या वेदपठणानं सुखावत असणाऱ्या अत्रिमुनींनाही परमेश्वरी इच्छेनं समागमनाची तीव्र इच्छा झाली आणि साक्षात श्री विष्णूंच्या तेजाचा अंश अनुसूयेच्या गर्भकोशात दिवसेंदिवस वाढू लागला। पुन्हा खूप दिवसांनी अनुसूया गर्भवती झाल्याचं कथा सर्वांना आनंद झाला। पर्णिकुटीतल्या आणि त्या बाहेरचा सारा आसमंतही त्या वार्तेने भरला मोहरला। आसपासची वृक्षराजी तरुलता ह्या सर्व स्वर्गातल्या कलुद्रुपाप्रमाणे फुलल्या, फळाफुलांनी जखडल्या। त्यांचा सुगंध आसमान व्यापून उरला। कोकिळा भारद्वाज पक्षीगण मंजूळ स्वरात मधुर गाण गाऊ लागले। कमळांनी फुललेली पाण्यामध्ये भुग्यांचा गुंजारवही सुरू झाला। स्वर्गातही नंदनवनानं अत्रिऋषींच्या आश्रमात मुक्काम केला आणि घरी गोधनही वारे माप दूध देऊ लागली। दूध तूप गोरस कशालाही कमी नव्हती। अन्नधान्याचा सुकाळ होता। अतिथी अभाग्यांची वर्दळ वाढून समृद्धीला खळला गेला। खडकाळ असलेल्या प्रदेशातूनही झुळझुळ अमृताचे झरे वाहू लागले। वांझ झालेल्या गर्भिणी झाल्या। जो जी इच्छा करील ती त्याला इच्छा तत्काळ फुलद्रूप होऊ लागली। अत्रिमुनींनाही हे सारं पाहून आश्चर्य वाटलं। दुर्वासाचे बोबडे वेदपठण ऐकून बहिरीही ऐकू येईल अशी शक्ती मिळू शकेल। पांगळेही चालू शकेल। आंधळेही डोळस झाले। अज्ञानी ज्ञानी झाले। ज्ञानांचा ब्रह्मानंदाची प्राप्ती झाली। मग काही सर्व गर्भसंभवाची कळा होती, पण ती
पण ती अत्री ऋषींशिवाय कोणाला समजेना. वातावरणातील हा बदल सर्व पाहून सारे सामान्य जन आश्चर्यचकित झाले, मंत्रमुग्ध होऊन राहिले होते. ज्याप्रमाणे सूर्याची अभा दिवसेंदिवस वाढावी, तेजपुंज भानू दिवसा दिसावा, त्याप्रमाणे अनुसूयेची कांती शुद्ध बीजाच्या औदुंबराप्रमाणे तेजपुंज भासत होती आणि दिसामासाप्रमाणे गर्भवृद्धीही होत होती. असं होता होता 7 महिने झाले. 7व्या महिन्यात अत्री ऋषींनी तिला विचारलं, हे प्राणप्रिये, चातुर्य खानी पुरंगणेने तुला कोणत्या कोणत्या इच्छा होतात ते होत आहेत ते सांग. तेही न लाजता मनी कोणताही संकोच ठेवू नकोस, मला सांग, मी त्या मनोकामना तत्काळ पूर्ण करतो. तुला काय खावं असं वाटतं, कोठे विहाराला जावं असं वाटतं, कोणती वसनं ल्यावीशी वाटतात, काय काय करावं असं वाटतं. अत्री मुनींचं हे संभाषण ऐकून अनसया लाजली आणि म्हणाली, हे नाथ, आपल्या चरणांचं पूजन करून आपल्याला सहवासातच तप करावं असं वाटतं, त्याचप्रमाणे तपोवनात स्वच्छंदपणे विहार करावा असं वाटतो, तीर्थाटनं करून योगाभ्यास करावा असा, जप तप अनुष्ठान करून धर्म दानधर्म करावा असा वाटतो, वेदांतविषयी चर्चा करावी वाटते, पण ऋषी रिद्धीसिद्धींना आपल्या दासी करून अवघ्या भूमात्रांवर दया करावी, उदंड भाग्याचे त्यांना धनी करावे, नानाविध प्रकारे सुरस सुग्रास भोजन करावं आणि इतरांनाही खाऊ घालावं असं राहून राहून वाटत आहे. वैराग्याची ओढही अनिर्वाही आहे. हे गर्भोद्धगार ऐकून त्या ब्रह्म कुमार अत्रींना अतिशय आनंद झाला आणि म्हणाले, खरोखरच जगाच्या उद्धारासाठी प्रत्यक्ष परात्मा आपल्या घरी राजयोगाच्या रूपात अवतरणार आहे. मग एक सुदिन पाहून त्यांनी आपल्या कुलातील सर्व ज्येष्ठ ऋषींना आणि ऋषीपत्नींना घरी भोजनाप्रित्यर्थ बोलावलं. अतिशय सुग्रास अशी पक्वान्न रांधली. ऋषीपत्नींनी जे जे हवं ते अनुसूयाला आग्रहानं व कौतुकानं खाऊ घातलं. तिला उक्षण करून तिची ओटी भरली, करकुशी करून मुख शुद्धीसाठी तांबूल दिला आणि द्राक्षा मंडपाखाली तिची मृदू मऊ शय्या अंथरली. जरा विश्रांती घेऊन तिच्या शय्या सख्यांनी त्या विलींना वृक्षांना हिंदुळे बांधले आणि अनुसूयेला झुल्यावर बसवलं. नाना गीत गायली, विविध सुगंधी पुष्पांच्या माळा गुंफून त्यांनी अनुसूयेला सजवलं. द्राक्षे, अंजिरे, फणसे आणि नारिंगे, सीताफळे, रामफळे इत्यादी रसाद्राळ फळे तिच्या पुढे ठेवली व त्यांच्या तिला आस्वाद घेण्यास विनवलं. तिला मध्ये बसून तलम वस्त्र श्रीफळ आणि 5 फळांनी तिची ओटी भरली. अनुसूयेनं आपल्या हातांनी त्या सुवासिनींना हळद, कुंकू, कर्पूर, चंदन आणि फळांचा मेवा अर्पण केला. त्यांनाही सुखवलं, तोषवलं, संतोषलं आणि सर्व सुवासिनींचे आशीर्वाद घेऊन त्यांना बोलवलं. 8व्या महिन्यातही अशीच इच्छा भोजनानं चालली होतीच तेव्हा तिथे माऊलीला नारद मुनी दिसले आणि तिच्या आनंदाला पारावरच उरला नाही. तिनं आपल्या लहानग्या दुर्वासाला नारद मुनींच्या पायावर घातलं. नारदांनी विचारलं, हा कोणाचा कुमार, आपल्याच तर कृपेनं देवादिदेव शंकरांचा हा प्रसाद दिला. अनुसूयेनं सांगितलं, त्याला आशीर्वाद देऊन नारद अनुसूयेकडे दृष्टी टाकली आणि तिचं ते तेज पाहून त्यांनी ओळखलं की हिच्या पोटी त्रिगुणात्मक ब्रह्मांड नायक जन्म घेणार आहेत आणि ती आपल्या उतारानं विश्वासाचं शांतनवण करणार आहेत. हे जाणल्यावर नारदांनी अनुसूयेमातील एक प्रदक्षिणा घातली आणि जाता जाता अनुसूयेला जन्माला येणाऱ्या बाळकाचं नाव दत्त ठेव असा सल्ला दिला. आपल्याला त्रिलोक यात्रेला ते निघाले. वाटेत जो जो भेटेल त्याला शुभवार्ता सांगू लागले. पतिव्रता अनुसूयेच्या पोटी साक्षात कमलापती त्रिगुणात्मक अवतारात जन्माला घेणार आहेत. त्यांचा तेजांश दिवसामासा अनुसूयेच्या गर्भात वाढतो आहे. आजवर अनेक अवतार पाहिले. परात्म्यानं अनेक स्वरूपात आपल्या लीला दाखवल्या, पण हा अवतार काही वेगळाच अलौकिक आहे. सर्व जगात अवघ्या प्राणी मात्रांचा उद्धार त्याच्या आगमनानं होणार आहे. ज्यावेळी 8वा संपूर्ण 9वा महिना लागला तेव्हा ही शुभवार्ता ऐकून नारद मुनी रमेकडे, उमेकडे, सावित्रीकडे तिन्ही देवींना आनंद झाला. त्यांनी 9 मास किंवा भरतात याकडे दृष्टी टाकली. अनुसूयेसाठी आणि अनुसूयेच्या पोटी जन्माला येणाऱ्या बाळासाठी सर्व लेणी तयार केली. बाळांतिनीला लागणारे साहित्याचे मूल आणि त्या आश्रमाकडे निघाल्या. सर्व देवादिदेवाही आपल्या गुणांसह यक्ष किन्नरांसह गंधर्व अप्सरा दाटीवाटीने आकाशमंडळात येऊन उभे राहिले.
व त्या शुभ घटकेची आतुरतेने वाट पाहू लागली आणि ती शुभ घटका भरली. त्रिगुणात्मक त्रैलोक्य अवतार जन्मास आले ती स्थिती शुक्ल पक्ष इंदू वासर रोहिणी नक्षत्र चतुर्दश पौर्णिमा होती. मार्गशीर्ष महिना होता यानी हेमंत ऋतू होता. अशा त्या अमृत वेळेला ते चैतन्य सत्व तत्व प्रकटलं. अत्यंत अवर्णीय तेज आसमात पसरलं. ते तेज पाहून सर्वांचे डोळे दिपून गेले. पण दिपलेल्या डोळ्यांनी मग ते साजिरो गोजिरो रूप पाहिलं आणि वाद्यांचा घोष केला. पुष्पवृष्टी केली. गंधर्वांनी आपल्या सुस्वर स्वरात गायला सुरुवात केली. अप्सरांनी मोहक नृत्य केले. मंगल घोषात विविध वाद्य निनादू लागली. घंटा वाजू लागल्या आणि सर्व ऋषी आनंदानं गदगदल्या. त्यांनी बाळालाही उचलून घेतलं. उद्योषकानं त्यांना स्नान घातलं. सुगंधी चूर्णानं मर्दन केलं आणि मधाचं बोट चाखवलं. ते सुकुमार कोमल असं बाळ कसं होतं अगदी मनस्वी आगळं वेगळं. त्याला सहा भुजा होत्या. अतिशय सुहाय्य आणि सुकुमार अशी तीन मुख होती. ते सुंदर गुरपडे पाहून सर्व देवांना लगबगीनं पुढे आले आणि त्यांनी पंचारती घेऊन ओवाळलं. आरती गायली. पुष्पवृष्टी केली. सर्व देव आणि ऋषीवर परस्परांनी भेटले. गुढ्या तूर्ण उभारले. सुवासिनी एकमेकांना हळद कुंकू हरिद्रा वाटली. उमारामा सावित्री गायत्री आदींनी बाळाला आशीर्वाद दिले. त्यांना लिंब लोवन उतरून टाकला आणि अनुसूयेला वंदन केलं. ब्रह्मपुत्र अत्री ऋषींनाही सर्व देव भेटले. नारदांनीही अत्रींना लिंगन दिलं आणि म्हणाला आपल्या पोटी साक्षात ब्रह्म अवतरलंय. आपण दोघेही खरोखर धन्य आहात. सर्व देवादी देव अत्रींची स्तुती केली आणि प्रस्थानी हलवलं. पर्वताला तीन प्रदक्षिणा घातल्या आणि त्या जगद्गुरु मायातील परब्रह्माची स्तुती परार्थी गाऊन आपल्या विमानासह सर्व स्वर्गात उड्डाण केलं आणि अनुसूया मातेनं ते वेळात गुणी बाळाला स्तनाशी लावलं. ते भुकेल बाळ तो अमृतपाना पिऊ लागलं. अनुसूया आता धन्य झाली. तिच्या जन्माचं सार्थक झालं. तिच्या पुण्याचं तपस्येला फळ मिळालं. त्या त्रिगुणात्मक चैतन्य रूपाला पाहून कोणाला आनंद झाला नाही. सर्वांना आनंद झाला. सिद्धी साधक तपांना तपस्यांना वितरागी वैराग्यानंही आनंद झाला. साक्षात प्रतिपालक जन्माला आला असं सगळ्यांना वाटलं. त्यांच्या नुसत्या दर्शन मात्रे पापाच्या बेड्या खळकून तुटून पडल्या. मोक्ष मार्गाला जाईल. भवताप नष्ट होईल असा त्यांना विश्वास वाटू लागला आणि त्या दीननाथ दीनबंधू चैतन्याशाबद्दल सर्वांना अपार प्रीती वाटू लागली. अशा प्रकारे गोड असा हा दत्तकथेचा त्रिदत्तप्रबोध ग्रंथातील नारद पुराण समूहात 9वा अध्याय समाप्त. सर्वांनी बोला दत्तात्रेयांचा जन्म झाला आहे. अवधूत चिंतन श्री उदेव दत्त.